देऊन त्यांचं यथोचित सन्मान केला जाईल त्याचा त्यांनी स्वीकार करावा। अरुणदादा सांगडे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलं। या दादांचं मनापासून कौतुक असेल। तर नेक्स्ट सत्कार मूर्ती आमचे स्पॉट बॉय गुड्डू जोशी, आपण यायचं आहे, आपलं सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केलं जाईल। शैलेश परुषे यांचे परम मित्र गुड्डू जोशी पेठ जजेवेली नितलसमध्ये अशा प्रकारची स्पर्धा असते, त्यावेळेस मात्र गुड्डू जोशी हे आम्हाला या स्पर्धेसाठी हजेरी लावत असतात, त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक। आणि गुड्डू जोशी यांचा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा शरददादांना विनंती करेन की आपल्या शुभा असते गुड्डूचं आपण मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित मान सन्मान करायचं आहे। अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, कोरोनाच्या काळामध्ये अतिशय चांगली वैद्यकीय सेवा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली, असे पेठ गावचे स्मार्ट बॉय गुड्डू जोशी यांचं मनापासून आभार। नक्कीच गुड्डू जोशी आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल मी NPL धमाका 2022च्या वतीनं मनापासून आभार मानतो। अतुल काटे यायचा आहे, उपस्थित मान्यवर क्रीडा रसिक आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचं या स्पर्धेच्या वतीनं NPL धमाका 2022च्या वतीनं मनापासून आभार। स्पर्धेतला हा सामना पाहतो, एका बाजूला असेल संग्राम 11, दुसऱ्या बाजूला प्रिन्स 11। षटकातील हा चेंडू जबरदस्त यॉर्क शॉट, चेंडू जाईल आर पार सीमा पार, जबरदस्त जबरदस्त षटकार डिझाईन। षटकातील दुसरा चेंडू, हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय, पंचांचा स्वेअरचा इशारा येतोय, अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू फेकला होता, परंतु अंतिम क्षणामध्ये चेंडू टप्पा पडल्यानंतर वॉल्स अधिकच वॉल्स होतोय, चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातो, एक अतिरेक धाव मिळेल, या अतिरेक धावेच्या मदतीनं संघ एकरी पुढे सरकेल, संघ जाऊन पोहोचतोय तो बिनबाद 11 या धावसंख्येवरती, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज। हा चेंडू पुन्हा एकदा राहुल आपल्या स्टाईल मध्ये खेळून काढतोय, चेंडू जाईल आर पार सीमा पार, जबरदस्त जबरदस्त षटकार। आमचे मान्यवर विष्णुदादा भोईर यांचं शुभ आगमन, दादांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन बोल द्या, मंचावरती येऊन असणं आहे सन्मान्य विष्णुदादा भोईर। तर नक्कीच संता आता मात्र भडकलाय, लंच ब्रेक नंतर खूप मनोरंजन करण्याचा प्रयत्न असेल, प्रत्येक प्रेक्षकापर्यंत जाऊन त्यांचं मनोरंजन केलं जाईल। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज, हा चेंडू सुरेख चेंडू, चेंडू टपल्या टप्पा पडल्यानंतर चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण
तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतोय तो बिनबाद 17 या धावसंख्येवरती. एकंदरीत 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांमध्ये 55 पेक्षा जास्त धावा करणं मला असं वाटतं गरजेचं असेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. गोलंदाज सूरज पावसे गोलंदाजी मार्कवर सज्ज. उंच खुरा हा गोलंदाज बघूया आपल्या बॉडी लँग्वेजचा फायदा मिळवून देतो का गोलंदाजीच्या माध्यमातून. हा चेंडू आक्रमकता दाखवून देतोय परंतु चेंडू सरळ जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिला झटका या वेळेस मात्र प्रिन्स हार्दिक 11 संघाला कल्पेशच्या स्वरूपात डिझे. गेली रदादा गेली माझी शिरकोला जमीन गेली गरीबी हटली काळजी मिटली. नाही 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 ही शिडको आल्यानंतर जरी पैसा आला असला तरी माणसाला मनातून भिकारी केलं या शिडकोने. आणि त्या शिडको विरुद्ध लढा आपण कालच्या दिवसामध्ये ओवल्या फाट्यावर पाहिला आपल्या दिबांच्या नावासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू सुरेख चेंडू चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र फलंदाजाला समजत नाही. सुवर्ण संधी होती फलंदाजाला बाद करण्याच्या ड्रेससाठी परंतु निशाणा हुकला. एक धाव सोरटी मिळेल या एका धाव्याच्या मदतीने संघ एकने पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचतोय तो 1-26 प्रिन्स हार्दिक 11 संघ. आता मात्र अतिशय सुरेख चांगली फलंदाजी करतो. षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. गोलंदाज सूरज हा चेंडू पंचांचा स्वैरचा इशारा. अतिशय चांगली भूमिका पंचांच्या स्वरूपात आपण स्वप्नील गायकवाड यांना पाहतो. तर दुसऱ्या बाजूला आमचे प्रमोद पावशे अतिशय मोलाची भूमिका. पंच म्हटले की न्याय देवता. प्रत्येक चेंडूवरती कटाक्ष ठेवून योग्य तो न्याय देणे अशी जबाबदारी पार पडत असताना आपण दोन पंचांना पाहतोय. त्या पंचांचं सुद्धा एनपीएलच्या वतीनं मनापासून कौतुक असेल. तर एका बाजूला आपण फलंदाज पाहतो राहुल काटे तर दुसऱ्या बाजूला असेल त्याचाच भाऊ दीपेश काटे ही जोडी मैदानावरती. हा चेंडू आडव्या हाताने खेळून काढला. ऑन साईडला एक धाव पूर्ण केली जाईल जोपर्यंत चेंडूवरती फलंदाज येईल तोपर्यंत. मात्र एक धाव पूर्ण केली जाते या एका धावेच्या मदतीनं. संघ एकनी पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचतोय तो 1-28 या धावसंख्येवरती.
हा चेंडू एक धाव चोरटी घेतली जाईल या एका धावेच्या मदतीनं. संघ एक निपुढे सरकेल, संघ जाऊन पोहोचतोय तो एक बाद 29. अतिशय सुरेख फलंदाजी आपण राहुलच्या माध्यमातून पाहिली. पहिल्या षटकामध्ये सोन्या यांनी गोलंदाजी केली, सोन्या थोडासा महागडा ठरला. 6 चेंडूमध्ये 17 धावा खर्च केल्या, त्यानंतर सूरज या गोलंदाजावरती जबाबदार दिली. सूरज याने 6 चेंडू खर्च करत 6 चेंडू फेकत 12 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र बाबाजी काटे कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी टाकेल हा मात्र प्रश्न असेल, कारण मागच्या मॅचमध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी त्यांच्या गोलंदाजांनी केली होती. त्याच गोलंदाजीची नियुक्ती नक्कीच बाबाजी काटे यांच्या माध्यमातून केली जाईल. आणि बाबाजी काटे यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर अतिशय सुरेख कामगिरी, 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारून मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावणारा हा फलंदाज यावेळेस मात्र कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहतो. 14 चेंडूमध्ये 42 धावांचं योगदान आपल्या संघासाठी. विजयी पारी खेळणारा हा फलंदाज यावेळेस बघूया कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी देतोय. अश्विन डावकुऱ्या हाताचा गोलंदाज या गोलंदाजावरती जबाबदारी टाकतोय. नक्कीच या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी करणं सुद्धा तितकेच गरजेचं असेल. आता बरेच धावसंख्येचा विचार केला, नक्कीच उद्यासाठी संपूर्ण दिवसामध्ये व्हेज नॉन व्हेज अशी जेवणाची व्यवस्था आमचे सन्माननीय कैलास मडवी माजी सरपंच आणि आताच नियुक्त झालेले आमचे उपसरपंच भार्गव दादा सांगडे यांच्या वतीनं उद्याच्या दिवसामध्ये सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था असेल. अतिशय चांगलं योगदान सर्व निथलसवासियांचं, प्रत्येकाला जितकं शक्य होईल असं योगदान या NPL साठी देत असतात. म्हणूनच मी वेळोवेळी आणि प्रत्येक वेळीला सांगत असतो की निथलसवासियांनी दिलेलं सहकार्य हे नक्कीच जोखडण्यासारखं आहे, त्यांचं कौतुक करणं तितकेच गरजेचं आहे. गोलंदाज अश्विन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज, स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतो, नॉन स्ट्राईकला असेल राहुल. स्ट्राईकला राहुल, नॉन स्ट्राईकला दीपेश. षटकातील पहिला चेंडू अश्विन पंचांना पार करत हा चेंडू सुरेख चेंडू, चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र ऑफ साईड ला वळतो. चेंडू आणि चेंडू पलीमध्ये संपर्क होत नाही, निर्धाव स्वरूपाचा चेंडू कुठेतरी चौथ्या गिअरवर चालणाऱ्या ट्रेनला आता मात्र पहिल्या चेंडूवरती रोखण्याचा काम गोलंदाज अश्विनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अश्विन, हा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू, यावेळेस गतीमध्ये परिवर्तन दाखवला. पंचांकडे दाद मागतात परंतु पंचांचा निर्णय मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि थोडासा प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न अश्विनच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूमध्ये 17 धावा खर्च केले होते त्या सोन्याने त्या कुठेतरी कमबॅक करण्याचा काम अश्विनच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकला पाहतोय राहुल. राहुल आतापर्यंत 2 षटकार मारून अतिशय चांगला खेळ करून दाखवलाय आपल्या संघासाठी. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर दाखवला, परंतु अश्विन याची मात्र प्रशंसा करावी लागेल. ज्या पद्धतीनं बाबाजी काटे यांनी विश्वास दाखवला होता अश्विनवरती, त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी केली आहे कृष्णा या अश्विन या गोलंदाजातील. लगातार 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे फेकले, एकंदरीत गोलंदाजीमध्ये चमक दाखवण्याचं काम अश्विनच्या माध्यमातून. अश्विन पुन्हा एकदा सज्ज, यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू साईडला खेळून काढेल. थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला, चेंडू अडवला जाईल सीमारेषालगत, मात्र पंचांचा इशारा येतोय. हा चौकार या 4 धावेच्या मदतीनं संघ 4 पुढे सरकेला. अतिशय सुरेख फलंदाजी राहुलच्या माध्यमातून पाहिली, परंतु 3 चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये दबाव निर्माण करण्याचं काम अश्विननं केलं होतं, तोच दबाव जुगारून लावण्याचं काम मात्र चौथ्या चेंडूवरती राहुलच्या माध्यमातून पाहिला अश्विन. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आपली आक्रमकता सिद्ध करत असताना चेंडूला पाठवेल पुन्हा एकदा सीमा पार. जबरदस्त जबरदस्त षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच दिबांच्या नावासाठी आता मात्र भूमिपुत्र उठला, भूमिपुत्र मात्र एक
नक्कीच कार्यार्थाने प्रत्येकाच्या मनाने घेतले एकच ठाव आणि नवी मुंबईच्या विमानतळाला द्या फक्त दिबा पाटील साहेबांचं नाव. शेतकऱ्यांनी न्यायासाठी लढले. लोकांना वाटलं होतं की ही सात गाव आहेत, सात गावांची 23 गावं झाली. 23 नंतर रूपांतर जिल्ह्यामध्ये झालं आणि नंतर चार जिल्हे जेव्हा एकवटले तेव्हा मात्र त्यांना आपली ताकद अग्री भूमिपुत्रांचे कार्यार्थ दाखवून दिली आणि सरकारला मात्र भाग पाडण्यासाठी नक्कीच नाव दिबा पाटील साहेबांचं द्यायला लागेल हे त्यांना दाखवून दिलं. ही ताकद आहे आपल्या अग्री समाजाची. नक्कीच प्रवीण, ज्या पद्धतीनं कालच्या दिवसामध्ये उपस्थित लावली सर्व आपल्या पनवेलवासियांनी, रायगडवासियांनी, ठाणेवासियांनी, तर संपूर्ण पुन्हा एकदा एक जोरदार षटकार पाहतोय. जबरदस्त षटकार, चेंडू जाईल सीमा पार, सहा धावांसाठी षटकार. म्हणून त्यांच्या समोर धावा बनवणं देखील गरजेचं असेल आणि कदाचित त्या अनुषंगाने 15 पूर्णांकाच्या सरासरीनं इथे धावा बनवल्या जातात, त्या म्हणजेच 45 धावा. तीन षटकं झाली आहेत. तीन षटकाच्या समाप्तीनंतर अश्विन याने मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला तीन चेंडूवरती, परंतु शेवटच्या तीन चेंडूमध्ये मात्र 18 धावा खर्च केल्या या गोलंदाज अश्विन याने. 16 धावा खर्च केला या अश्विन याने. कुठंतरी ज्या चेंडूमध्ये, ज्या तीन चेंडूमध्ये धावावरती ब्रेक लावण्याचं काम केलं होता त्या चेंडूवरती मात्र ज्या त्या तीन चेंडूवरती ब्रेक लावला, परंतु अंतिम त्या तीन चेंडूमध्ये 16 धावा कुठून काढल्या. आता मात्र कडी चुनौती असेल ती म्हणजे संग्राम 11 या संघाच्या संघनायकावरती. नक्कीच दिबांच्या बद्दल इतकेच सांगेल, ज्यांनी आपल्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलाय त्यांच्या नावासाठी आपण काहीतरी वेळ द्या. ज्या ज्या वेळेस आंदोलन असेल, वेळ नसेल, फक्त 1-2 तासाची हजेरी आपल्या आंदोलनामध्ये लावा ही माझी आणि नक्कीच सर्वांना विनंती असेल. आपण पाहतो 2-3 आंदोलन झाले, आपल्या गावातून फक्त 20-25 लोक जात असतात. ज्यांनी संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी खर्च केले त्यांच्या नावासाठी किमान या आंदोलनाच्या वेळी 1 तास तुम्ही खर्च करावा माझी इच्छा असेल. गोलंदाज बाबाजी काटे पहिल्याच चेंडूवरती आहे. एक धाव येथे अंकित केली जाईल लेखबायच्या स्वरूपात. या एका धाव्याच्या मदतीनं संघ एकनी पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचतोय तो 1:46 या धावसंख्येवरती. नक्कीच बाबाजी काटेचा संघ समोर असताना मात्र प्रिन्स 11 संघाने कुठेतरी आक्रमकता स्वीकारली, कारण मॅचच्या मॅचमध्ये सोन्याचा आणि बाबाजीचा परफॉर्मन्स पाहिला तर त्यांना माहीत आहे की नक्की 60 धावांचा आकडा जरी आपण गाठला तरी सुद्धा 60 धावा इझिली कम्प्लीट करू शकतात. त्या पद्धतीने चाललेली फलंदाजी. बाबाजी काटे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. हा चेंडू ऑफ साईडला करून खेळतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र राहुल काटे थोडीशी चलाकी दाखवतो. स्ट्राईक आपल्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न. धावचितच्या स्वरूपात दीपेश बाद होईल. नाही का 2 धावा कम्प्लीट केल्या जातील. या 2 धाव्याच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचतोय तो 1:48 या धावसंख्येवरती. राहुल वैयक्तिक 14 चेंडूमध्ये 42 धावांचं योगदान. यावेळेस पुन्हा एकदा राहुल आपली आक्रमकता सिद्ध करत असताना चेंडूला पाठवील पुन्हा एकदा सीमा पार. जबरदस्त 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 षटकार डिझे.
ठावांचं योगदान उच्चांक गाठण्याचं काम येते मात्र 66 धावांचं उच्चांक अण्णाच आहे आणि तो विक्रम मोडण्याच्या दिशेने वाटचाल करतोय तो मात्र राहुल काठे हा चेंडू थोडासा फसवा चेंडू बघूया क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल का सूर्याची किरण डोल्यावरती येईल जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तो मात्र तोपर्यंत मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता चार धावा पूर्ण होतील का बघूया अतिशय सुरेख खेल आपण राहुलच्या माध्यमातून पाहिला पंच धावा चार धावा चार धावा मिळतील एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या बालू सर या दोन खेळाडूंनी जर पाहिलं मला वाटतं दोन्ही सखे बंधू वाटतात ते नक्कीच बलिराम काटे यांचे सुपुत्र अतिशय चांगले त्यांच्या वडिलांना सुद्धा अतिशय चांगली आवड आहे उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच त्यांची बॅट घेऊन हजेरी आपल्याला मैदानामध्ये दिसेल काय नाव आहे यांची मार्कोस टिवा राहुल काटे आणि व्हेरी वेल पेड परफॉर्मन्स भरपूर चांगला झाला दोन्ही खेळाडूंचा 19 चेंडू मध्ये 62 धावांची नाबाद फलंदाजी साकारली राहुल यांना तर नक्कीच विनंती असेल पंचांसाठी पाण्याची व्यवस्था करायची आहे आणि ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली ते आमचे कैलास पावशे आणि संजीव सांगळे यांचं मनापासून कौतुक असेल तसेच